सातारा जिल्ह्याचं श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सातारा जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजूंना धावली गावाचा मदतीचा हात आणि कोयना पर्यटन विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून अठरा कोटी रुपयांचा निधी यासह ऐकूयात आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून उपलब्ध सुविधा कमी पडत आहेत यामुळे सातारा जिल्हा प्रशासनानं सौम्य लक्षणं असलेल्या काहीच लक्षणं नसलेल्या परंतु कोरोना बाधितांना गृह विलगीकरणाचा पर्याय द्यायला सुरुवात केली आहे मुंबई पुण्यानंतर साताऱ्यात हा प्रयोग होणार असून त्याचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला त्यानुसार बाधित रुग्णाच्या फक्त तीन चाचण्या रुग्णालयात घेण्यात येतील त्यानंतर सतरा दिवसांचं होम केअर किट सौम्य आणि लक्षणविरहित कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या घरातच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे या रुग्णांशी दररोज डॉक्टर मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहणार आहेत सातारा जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस कोरोनाचा शिरकाव झाला असून खंडाळा तालुक्यातील शिरवळ सातारा तालुक्यातील जिहे जावळी तालुक्यातील पुनवडी ही गावं कोरोनामुळे सर्वाधिक बाधित झाली आहेत कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असून त्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत टाळेबंदीच्या काळात कोरोना, कोरोना विषाणू बाधितांची संख्या कमी झाली होती मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या हातातील रोजगार हिरावला गेला असून अनेकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी झगडावं लागत आहे सर्वसामान्यांची होणारी फरफट लक्षात घेता जावळी तालुक्यातील धावली या गावानं पारंपारिक लेसझिम खेळ खेळून जमा झालेली तीन लाखांची रक्कम गावातील दीडशे कुटुंबियांना वितरित करत त्यांना मदतीचा हात दिला आहे धावली हे दुर्गम गाव असून गावाचं पूर्ण अर्थकारण मुंबईवर अवलंबून असतं कोरोनामुळे मुंबई स्थित गावकरी पुन्हा गावाकडे परतले आहेत धावली या पूर्वापार चालत आलेली लेझिमची परंपरा जपली असून त्यासाठीचं पथक त्यांनी तयार केलं आहे या पथकाला गणेशोत्सव तसंच इतर धार्मिक कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी थी। विविध ठिकाणाहून बोलवलं जातं याच पथकानं अनेक मराठी चित्रपटांमध्येही आपली कला सादर केली आहे कला सादर केल्यानंतर बिदागी म्हणून मिळालेली सुमारे तीन लाखांची रक्कम पथकाकडे जमा होती टाळेबंदीमुळे रोजगार ठप्प झाल्यानं गावकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर जमा झालेली रक्कम वितरित करण्याचा निर्णय या पथकानं तसंच ग्रामस्थांनी घेतला यानुसार गावातील दीडशे कुटुंबियांची यादी करत प्रत्येकी दोन प्रमाणे तीन लाखांची रक्कम नुकतीच वितरित करण्यात आली कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आगामी काळात सातारा जिल्ह्यातील पाटण कराड तालुक्यातील अनेक गावांवर आता अतिवृष्टीचं सावट आहे गेल्या वर्षी कराड पाटण तालुक्यात महापुरानं थैमान घातलं होतं तो अनुभव लक्षात घेत जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे त्यानुसार कराड इथं सात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत कोयना धरण परिसरात कोयना पर्यटन विकास आराखडा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ऊर्जा उद्यान पार्क वॉटर पार्क निसर्ग उपचार केंद्र उभारण्यात येणार असून या कामाला पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे यासाठी राज्य शासनानं अठरा कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातील अडीच कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहेत कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या पिक कर्ज वितरणानं जिल्ह्यात अलीकडेच वेग घेतला असून राष्ट्रीयकृत बँकांनी सुमारे त्र्याण्णव टक्के आघाडी घेतली आहे कर्ज वितरणात सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एक हजार सहाशे कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं यापैकी एक हजार चारशे त्र्याऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे यापेक्षा जास्त एक हजार दोनशे एकतीस कोटी इतकं कर्ज वितरण बँकेनं केलं आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला